एका भाकरीच्या मुंबऱ्या आल्या. तुझं कंटिन्यू उपयोग चालू आहे आणि तर मासे बघ तुम्ही मला तुला मासे मला हे बघ मासे घे मित्रांनो. या चाय प्याया सकाळचे मित्रांनो आठ वाजलेत. तर मित्रांनो आज आपण चाललोय आपल्या गावची विहीर साफ करायला. आता काही दिवसात मित्रांनो पावसाळा सुरुवात होईल. आता पंप लावत आहे. चालू आहे पंप. चालू आहे. चला तर मित्रांनो आता आपण चालत आहे खाली विहिरीवरती आपल्या वंडाई विहीर जिथं आपण मित्रांनो मागे अंघोळीसाठी आलेलो त्याची विहिरी मित्र आपण आलो आहे. कारण ती तवेरीचं पाणी आम्ही यूज करतो गावातल्या माणसं सर्व पिण्यासाठी. तर प्रत्येकांच्या गावामध्ये मित्रांनो असतं की गावातल्या ज्या विहिरी असतात सर्व गावाच्या त्या विहिरी मित्र एकदा ना एकदा साफ करतोच. गावातली माणसं आज मोडा करून विहीर साफ करण्यात आलेत. ए काका तिकडे उठ वरना पळाकडे पाणी साचलंय हो. आता हो पाऊस पडल्या म्हणून तुला पाणी डबक्या डबक्या जरा डबक्या डबक्या पाणी साचलं. अशीच घ्यायची चिडोपत चिखल आहे ते सर्व आता जमा करतोय आणि बाहेर काढतोय. किती वर्षांनी करतो रे आता कापून असं दोन तीन वर्षाने लॉकडाऊन मध्ये गेलेली. वरती पप्पूला वळतो आपला व्हीर लिपतोय म्हणजे हे साईडला जे तुम्हाला हे दिसतात त्या वेगामध्ये ज्या चिरा पडल्या त्याच्या आम्हाला सिमेंट भरतोय. खरडवलं का खाल ना हे हाडूच आणतात पाणी आणि हे लेबर टाकलाय एका भाकरीच्या मुंबऱ्या आल्या. कंटिन्यू इकडे उपयोग चालू आहे बघा इकडे कंटिन्यू उपयोग चालू आहे आणि तर मासे बघ तुम्ही मला तुला मासे मला हे बघ मासे घे तिथं पूर्ण मलाचे मासे आहेत. बघ इकडे काय कंटिन्यू इकडे उपयोग चालू आहे बघा इकडे कंटिन्यू उपयोग चालू आहे आणि तर मासे बघ तुम्ही मला तुला मासे मला हे बघ मासे घे तिथं पूर्ण मलाचे मासे आहेत. तर बघा पूर्ण साफ करायचं कुठं धुवून काढायचं इकडे आपलं वरती उचलणार नाही उद्या कृष्णा कोपरा बारकाबाई रेडी उचललेत आणि आता पूर्ण खालचं काच धुवून घेणार आता करू. मोठा मासा
हैदराबाद चिखल होता तर चिखल लोडवानी घेऊ शकत नाही कारण काथाले पूर्ण तिकडे उपीला कंटिन्यू चालू आहे बघा आणि तिकडे उपीला ए तिकडे इकडे तिकडे घ्या तिकडे घ्या थोडंसं आणि म्हणजे एक कासव आहे बघा तर मित्रांनो पूर्ण फायनली मित्रांनो फिरणं विहीर खाली केले साफ केले मागे आपण आले मित्र विहीर आपले पाणी तिथपर्यंत होतं त्या कातलापर्यंत होता मग तुम्हाला किती दाखवतो आम्ही आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून पूर्ण खालची चिखल काढून पूर्ण साफ केले खालची कासव बघा तर चला मित्रांनो आई आजची व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर.